तर संभाजीनगर आणि नागपूरमध्ये भाजपचं आंदोलन हे सुरू झालेलं आहे आणि त्या ठिकाणची आपण सध्याची ही लाईव्ह दृश्य पाहणार आहोत. भाजपचं आंदोलन हे सुरू आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा धारण केलाय आणि राज्यभर आज भाजप आंदोलन करणार आहे. आरक्षण विरोधी वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. पुतळ्याच्या स्वरूपात उभा आहे हा त्यांचे विचार, प्रेरणादायी विचार. आज या ठिकाणी सर्व पदादली समाजाला प्रेरणा देत आहेत. बंधू आणि भगिनींनो, राहुल गांधींना कदाचित माहीत नसावं की आरक्षण हे जो समाज मागासलेला असतो, सामाजिक दृष्ट्या ज्या समाजाची कधीही आलेला नसतो त्या समाजासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाची व्यवस्था केलेली आहे. हे आरक्षण म्हणजे दिलेली भीक नव्हे, हे आरक्षण म्हणजे दिलेला हक्क आहे. हजारो वर्ष जो पदादलित समाज तुटत पडला होता, जो समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर होता, त्या समाजाला बाबासाहेबांनी घटनेमध्ये अधिकार देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलेलं आहे. आणि हे आरक्षण आपण बदलणार, हे आरक्षण बदलणार, हे आरक्षण आपण पदादलितांच्या फोटावर पाय देणार, हेच काँग्रेसच्यांनी. तर संभाजीनगर आणि नागपूरमध्ये भाजपच्या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते.